कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून मच्छीमारी हंगाम बंद होता, परंतु आता 1 ऑगस्टपासून मच्छीमारी हंगामाला सुरुवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले यांची भेट घेतली. मत्स्य व्यवसाय धोक्यात आलेला असतानाच 1 ऑगस्टपासून मच्छीमारी हंगाम सुरू होत आहे, त्यावेळेला दलालांकडून होणारी लूट यामुळे मच्छीमार मेटाकुटीला येत आहे. दलालांनी मच्छीमारांकडून मच्छी खरेदी करताना यांत्रिक वजन माप काटे वापरावे अशी मागणी मत्स्य आयुक्तांकडे मच्छीमारांकडून करण्यात आली. एकदा हा जो हंगाम आहे मच्छीमारीचा हा अत्यंत बिकट आहे, कारण महामारीची मोठी साथ आज या ठिकाणी आलेली आहे आणि अशा वेळेला मच्छीमारांना कोणीच काही मदत केलेली नाही आणि अशा ह्या सगळ्या गडबडीत मच्छीमारची लूट मोठ्या प्रमाणात होते की जे मधले दलाल आहेत ते अत्यंत लूट करतायत आणि मच्छीमारांना त्यांच्या मच्छीला योग्य भाव मिळत नाही, ते वजनात फरक पडतो. आम्ही आज सहाय्यक आयुक्त भादुले साहेब यांना भेटलो, त्यांना विनंती केली की त्यांनी या मिरकरवाडा बंदरावरती इलेक्ट्रॉनिक काटे बसवण्याचे तात्काळ आयोजन करावं आणि त्याप्रमाणे त्याने आम्हाला शब्द दिला आणि तसं ते म्हणाले मी कलेक्टर आणि वजनमाप यांच्याशी बोलून वजनमापवाल्यांना बोलून असा आदेश करण्याची कलेक्टरांना विनंती करतो. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.